महामार्गावर दुचाकी उभ्या करून ट्रक चालकांची कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली लूट करणाऱ्या दोघा तोतया पोलिसांच्या काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. हे दोघे तोतया पोलीस सोनसाखळी चोर असल्याचे तपासात उघड झाले असून त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण 23 तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहर पोलीस आयुक्तालयातील मसरूळ, पंचवटी, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना अलीकडे वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी उपायुक्त अमोल तांबे यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देत गस्त सुधार करण्याचे आदेश दिले होते. तो त्या पोलिसांकडून झालेल्या लुटीच्या गुन्ह्याचा तपासाला पंचवटी पोलिसांनी गती दिली. पोलीस निरीक्षक KD पाटील, उपनिरीक्षक सुनील कासरले, संजय वानखेडे, हवलदार सुरेश नरवडे, संदीप शेळके, विष्णू जाधव आदींच्या पथकाने सापळा रचून तलाठी कॉलनी भागातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अक्षय सदाशिव दोंदे वय 21, भूषण जाधव वय 22 या दोघा संशयितांना अटक केली. त्यांची कसून चौकशी करताना खाकीचा हिसका दाखवला असता त्यांनी सोनसाखळी चोरीची कबुली दिली. दोघे शहरातील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून दोघांचे नातेवाईक शहर ग्रामीण पोलीस दलात सेवेत आहे. शेळके जाधव ही जोडगोळी सातत्याने आपल्या मित्रांच्या दुचाकी घेऊन त्यांची नंबर प्लेट काढून पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करीत होती. मसरूळ पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 3, इंदिरानगरच्या हद्दीत 2, भद्रकाली गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 1 असे 10 सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली चोरट्यांनी दिल्याचे नांगरे पाटील म्हणाले. सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्यानंतर या दोघांनी महामार्गावरील ट्रक अडवून त्यांना पोलिसांचा धाक दाखवित तोतया पोलीस बनवून लूट करण्यास सुरुवात केली. हे दोघेही चोरटे पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागले आहे. पंचवटी, मसरूळ, गंगापूर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील जेवढ्या वजनाचे दागिने चोरीला गेले तेवढ्या वजनाची सोन्याची लगट चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केली आहे. खूप चांगले आउटस्टँडिंग डिटेक्शन झालेले आहे. त्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स आहे. यामध्ये विशेषतः चेन स्नॅचिंग हा शहरातला टिपिकल क्राईम आहे. पंचवटी, मसरूळ, गंगापूर, इंदिरानगर आणि भद्रकाली या एरियामध्ये चेन स्नॅचिंग करणारी एक महत्वाची दोघांची गँग अक्षय सदाशिव दोंदे वय 21 वर्ष, भूषण अरुण जाधव वय 22 हे दोन तरुण या व्यवसायात अलीकडे उतरलेले होते आणि पेट्रोलिंग मोबाईलला पोलिसांची बतावणी करून ट्रकवाल्यांना लुटताना त्यांना रेड हँड पकडलं. त्यांचं इंटरॉगेशन DCP अमोल तांबे आणि KD पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यांच्याकडनं 10 गुन्हे आपण डिटेक्ट करण्यात यशस्वी झालो आहोत आणि त्यांच्याकडनं 8,66,000 दागिने जे चेन स्नॅचिंगमध्ये चोरी गेलेले ते रिकव्हर करण्यात यश मिळालेलं आहे. या 4 गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल ज्याची किंमत 1,70,000 आहे त्यासुद्धा आपण जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये मित्रांच्या मोटरसायकल ते घ्यायचे एरिया त्यांना पूर्ण माहीत होता आणि मोटरसायकल घेऊन गुन्हा करून अर्धा पाऊण तासात ते आपल्या घरी परत आलेले असायचे. त्यामुळं त्यांचा छडा लावण्यात थोडासा उशीर झाला पण देर आहे दुरुस्त आहे. चांगल्या पद्धतीनं पंचवटी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, डिटेक्शन ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांनी सापळा लावून त्यांना पकडलं आणि त्यांच्याकडून यशस्वीपणे आपण हे डिटेक्शन केलेलं आहे. तरुणांना ज्या पद्धतीचं भूलभुलैयाचं विश्व आहे म्हणजे मोबाईल स्नॅचिंगचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात, स्मार्टफोन आपल्याकडे पाहिजे, हायफाय बाईक्स पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, व्यवसाय करायला नको, कष्ट करायला नको, अभ्यास करायला नको, अशी काही डिलिक्वन्सी यात दिसते. सर यांच्या अजून आमच्या भद्रकाली पोलीस स्टेशनने डिटेक्ट केलेली आहे. त्यामध्ये 17,84,000 मुद्देमाल चोरीला गेलेला होता. त्यातल्या आरोपी दीपाली साठे, आरोपी जुनैद, राजू चानसे आणि बाबू पप्पू अन्सारी या तिघांच्या कडनं 14,51,125 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केलेला. अतिशय बारीक ऑब्झर्वेशन करून यामध्ये कुणी घरफोडी केली असावी याचा कयास PI साजन सोनवणे आणि त्यांच्या टीमने लावला आणि त्यातनं 100% प्रॉपर्टी आता रिकव्हर होण्याच्या मार्गावर आहे. 14 लाखाची ऑलरेडी झाली आहे. अतिशय आउटस्टँडिंग डिटेक्शन आमच्या टीमने केली. सर यामध्ये केले त्यात रॉबरी, घरफोडी आणि चोरी या तिन्ही प्रकारचा 4,14,000 मुंबई नाक्याला आणि आडगावला 92,000 मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. असं 4 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 8 महत्वाचे प्रॉपर्टी ऑफेन्स करणारे गुन्हेगार आपण पकडण्यात यशस्वी झालो आहे. त्यांच्याकडून 16 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत. त्यांना अंदाजे 30 लाखाची प्रॉपर्टी आपण या 4 दिवसामध्ये रिकव्हर केली.